देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात झाली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा खोटा फोन. नागपूर कंट्रोल रूमला मध्यरात्री 2 वाजता फोन. बॉम्ब शोधक पथकाकडनं फडणवीस यांच्या घराभोवती तपास. संशयास्पद वस्तू सापडली नाही. मुंबई महापालिकेबाबत कॅगच्या अहवालासंदर्भात कारवाईच्या विलंबाची शक्यता. विधिमंडळात लोकलेखा समितीचं अद्याप गठनच झालं नसल्यानं कारवाई लांबणार. मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचार प्रकरणी कॅग अहवालाच्या आधारे एसआयटी चौकशी करा. आशिष शेलार यांची मागणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून खंडणी मागणारा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा पोलिसांच्या ताब्यात. बेळगावच्या तुरुंगात जयेश पुजारी ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांचं विशेष पथक नागपुरात. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींचा सावरकरांवर टीका न करण्याचा निर्णय. काल झालेल्या विरोधकांच्या बैठकीत राहुल यांनी याबद्दल संकेत दिल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडनं सावरकरांवर अश्लाघ्य भाषण टीका. तेव्हा गप्प का बसले? त्यावेळी काँग्रेसची भूमिका पटली होती का? सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचा ठाकरेंना सवाल. वीर सावरकरांबद्दल आम्हाला आदरच, त्यामुळे भाजपच्या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नये. आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नसून विज्ञानवादी हिंदुत्व. राऊतांची भाजपवर टीका. राहुल गांधींना टीझरमधून वगळलेलं नाही. जे नेते मार्गदर्शन करणार आहेत त्यांनाच टीझरमध्ये स्थान. अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीच्या एकत्रित सभेचा टीझर रिलीज. राहुल गांधींऐवजी सोनिया गांधींना स्थान. सावरकरांवर टीका केलेल्या झालेल्या वादामुळे राहुल यांना वगळण्यात आलं की काय अशी चर्चा. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक. भाजप युवा मोर्चाकडनं सावरकरांच्या समर्थनार्थ बॅनर्स. 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत सावरकर गौरव यात्रा. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातनं जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं विरोधकांच्या बैठकीत वक्तव्य. राहुल गांधींनी शरद पवारांच्या मताचा आदर करतो असं म्हटलं. राहुल गांधींना हिंदू महासंघाने पाठवलं अंदमानचं तिकीट. सावरकरांवर टीकेपूर्वी राहुल गांधींनी सेल्युलर जेल पाहावं. हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा खोचक सल्ला. शिंदे सरकारची यात्रा सावरकर गौरव यात्रा नसून अदानी गौरव यात्रा. ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर टीका. उद्धव ठाकरेंनी मव्यातनं पडून बाहेर पडून तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? तुम्ही ज्या गद्दारांना मांडीवर घेऊन बसल्या त्या मांडीवर आम्ही बसायचं का? संजय राऊत यांची भाजपवर टीका. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडनं विरोधी पक्षासाठी नवी दिल्लीत स्नेहभोजन. स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थित. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह. छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडनं भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घ्या. बाळासाहेबांच्या मुलाने बाळासाहेबांसारखं बोलावं. त्यांच्या तोंडून संजय राऊत यांची भाषा शोभत नाही. दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. 7 देशातून आलेल्या 40 परदेशी पाहुण्यांनी रेणुका देवीकडे गायला गोंधळ. भाविकही मंत्रमुग्ध. सहयोग परिवाराकडनं परदेशी पाहुण्यांचं स्वागत. पुणे विद्यापीठामध्ये अभाविपचं व्हीलचेअर आंदोलन. 45 दिवसानंतरही परीक्षांचे निकाल न लागल्यानं परीक्षा विभागाच्या विरोधात आंदोलन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास आणखी महागणार. 1 एप्रिल 2023 पासून महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी मोजावे लागणार 18% अधिकची रक्कम. नवीन टोल दर 2030 पर्यंत. MSRDCची माहिती. अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता. औषध कंपन्यांना किमती वाढवण्याची केंद्र सरकार देणार परवानगी. क्रिकेटर केदार जाधवचे बेपत्ता वडील महादेव जाधव काल रात्री सापडले. महादेव जाधव पुण्यातील कोथरूडमधनं बेपत्ता झाले. स्मृती भरुषाचा त्रास झाल्याची माहिती. आलापल्लीतनं अयोध्येसाठी निघालेलं सागवान लाकूड चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये दाखल. उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सागवानाची विधिवत पूजा करणार. त्यानंतर काढण्यात येणार शोभायात्रा. डॉक्टरांनी चक्क हातावर लिहिलं प्रिस्क्रिप्शन. नागपूरच्या मेयो रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. मेयो रुग्णालयातील औषधी तुटवड्याचा तिढा कायम असल्याचंही चित्र. नाशिक शहरातील 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी काढले बदलीचे आदेश. वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलीचा निर्णय घेतला असल्याची चर्चा. नाशिकमध्ये कोयता गँगच्या दहशतीनंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर. मध्यरात्री शहरभर राबवण्यात आलं कोम्बिंग ऑपरेशन. अनेक घरांची झडती. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ भाजप आणि सकल हिंदू समाज एकत्रीकरण समितीतर्फे 1 दिवसात 4,03,015 सूचना. नामांतराच्या विरोधात MIM आणि विविध संघटनांच्या वतीने 2,73,206 हरकती.
राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला. पुढील 3 दिवस 3 ते 5 अंशांनी तापमान वाढीची शक्यता. विदर्भात आज उद्या विजांसह पावसाची शक्यता. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. हवामान खात्याचा अंदाज. पिंपरी चिंचवडमध्ये मोकळ्या जागेत पडलेल्या स्क्रॅपला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नांदेडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवल्यानं हळद काढणीला वेग. उत्पादनात घट झाल्यानं हळदीला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा. डिझायनर अनिक्षा जयसिंगानीने अमृता फडणवीसांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे संपर्कात असल्याचं म्हटलेलं. मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा. सैन्यातील शहीद आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शुल्क माफ. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा निर्णय. पवई IIT मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी. दर्शन सोळंकीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती. रूममेट्सकडूनच धमकी आणि जातीवरनं हिणवलं जात असल्याचं सांगितलं. जावयाच्या पत्नी आणि सासूवर धारधार वेळाने वार. नाशिकच्या पेठरोडवरील घटना. दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जावयाविरोधात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये आईनेच केली 4 वर्षांच्या मुलीची चाकू खुपसून हत्या. हडपसर भागातली घटना. वैष्णवी महेश वाडेर असं मृत लहान मुलीचं नाव. आरोपी महिलेला हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यामध्ये सोसायटीच्या गेटवर दुचाकी लावण्यावरनं वार. टोळक्याच्या तरुणावर धारदार शस्त्राने वार. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. कानामध्ये हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू. पंढरपूर शहरातली घटना. नागपुरातल्या अनेक रस्त्यांवर मद्यपींचं सर्रास मद्यपान. स्वावलंबी नगर, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर अशा वेगवेगळ्या भागातलं चित्र. परिसरातल्या महिलांना आणि तरुणींना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय. पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष. बुलडाण्यामध्ये लुटमार. वाहनांमध्ये रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बुलडाणा पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन 6 जणांना केली अटक. नाशिकच्या मालेगावात बंदूक असल्याचा धाक दाखवत सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न. 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल. परभणीतील मानवत पंचायत समितीचे 2 लाचखोर विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात. मानधन देण्यासाठी घेत होते 4,000ची लाच. पारनेरमधील नगर कल्याण महामार्गावर चारचाकीने दुचाकीवरील 8 जणांना चिरडलं. दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश. सोनसाखळी चोरणारे 4 सराईत चोरटे गजाआड. कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई. 5,15,000 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत. सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णाला मृत घोषित केल्यानं रुग्णाच्या भावाचे डॉक्टरांना मारहाण. शासकीय कामामध्ये अडथळा केल्याचा गुन्हा दाखल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.